मागच्या भागामध्ये आरोग्यात गुंतवणूक करायची म्हणजे अन्नामध्ये गुंतवणूक करायची, नैसर्गिक अन्न सगळ्यांनी खायला पाहिजे याच्याविषयी बोलत होतो. ही जशी गुंतवणूक आहे तशी खरं म्हणजे वेळेची गुंतवणूक पण आहे, की मी स्वतःसाठी वेळ दिला पाहिजे. हा खूप महत्वाचा मुद्दा असणार अशा स्वरूपाचा. आता असं झालंय की सगळा प्रत्येक माणूस धावतोय की प्रत्येक इतके मला टार्गेट्स आहेत, इतके टास्क आहेत आणि मला हे सगळे पूर्ण करायचे आहेत असणारे अशा स्वरूपाचे. आणि विशेषतः इलेक्ट्रिसिटीच्या शोधामुळे रात्रीचा दिवस झाला. पूर्वी कसं होतं की निसर्गाला धरून जीवनशैली होती. सूर्योदयाच्या आधी ब्राह्ममुहूर्तावरती उठायचं आणि आपल्या कामाला सुरुवात करायची. सूर्यास्त झालं की सगळी कामं आवरती घेऊन झोपायचं. ना टीव्ही होता, ना मोबाईल होता, ना इलेक्ट्रिसिटी मधून बाहेर काहीतरी खरेदी करायची, असं काहीच कुठल्याच गोष्टी नव्हत्या. जसं विजेचा वापर वाढत गेला आणि ह्या सगळ्या सुखसुविधा आल्या, टीव्ही आला, मोबाईल आला वगैरे अशा स्वरूपाचं, तसं हळूहळू संध्याकाळची वेळ, रात्रीची वेळ ही आम्ही निरनिराळ्या गोष्टींमध्ये घालवायला लागलो. यात बऱ्याच लोकांचं असं असतं की संध्याकाळी 6-7 वाजता घरी येतात, आल्यानंतर चहा पितात आधी, दमून भागून आलोय असणार अशा स्वरूपाचं, म्हणून कदाचित त्याच्याजवळ थोडं नाश्ता पण करतात अशा स्वरूपाचं. आणि मग टीव्ही बघायचा, मोबाईल बघायचा, व्हॉट्सअपवरती मेसेजिंग करायचं वगैरे वगैरे, असं 9-10 वाजेपर्यंत वेळ काढतात. मग 10 वाजता 9 वाजता जेवायचं असणार अशा स्वरूपाचं, तेही हेवी मील असणार अशा स्वरूपाचं आहे. आणि मग त्याच्या पुढे पुन्हा टीव्ही बघायचा आणि मग कधीतरी 11-12 झोपायचं. सूर्योदयाच्या आत उठणं ही पण गोष्ट नाही, ब्राह्ममुहूर्त सोडून द्या, ब्राह्ममुहूर्त सूर्योदयापूर्वी 1.5 तास आहे. आयडियली आता सकाळी सूर्योदय 6:20, 6:21 काहीतरी आहे, हे त्याच्या पूर्वी म्हणजे तुम्हाला निदान 5 ला उठायला पाहिजे अशा स्वरूपाचं. तर 5 तर सोडूनच द्या, पण 6-15 ला कोणी कोणी उठत नाही असणार अशा स्वरूपाचं. सूर्योदयानंतर लोक उठतात आणि मग कसं तरी आवरून कामाला जातात अशा स्वरूपाचं. त्यात घाईघाईने ब्रेकफास्ट करतात, कारण एक ब्रिटिशांनी जे काही पद्धत आणली ब्रेकफास्टची ती आम्ही सगळी अंगीकारली. आयुर्वेदाच्या ग्रंथानुसार खरं तर 2 वेळा जेवाव असं आहे, सायं प्रातर मनुष्याणाम अशनम श्रुतिचोदितम नांतरा भोजनम कुर्यात अग्निहोत्र समोविधी. ते परवाच्या तुमच्या एपिसोड मध्ये जसं होतं की तो आहुती देतो आपण, उदरभरण दो हे जाणीजे यज्ञ कर्म असं जे आहे, तसं तितक्या पवित्र भावनेने आम्ही जेवायला पाहिजे असणार अशा स्वरूपाचं, आणि तितकंच लक्षपूर्वक जेवायला पाहिजे, आनंदाने जेवायला पाहिजे असणार अशा स्वरूपाचं. पण मग ते कसं तरी सकाळचं जेवण करायचं, बरा ब्रेकफास्ट घ्यायचा, धावत पळत कामावरती अशा स्वरूपात जायचं, दुपारी डबा खायचा आणि संध्याकाळी आल्यानंतर पुन्हा काहीतरी स्नॅक, तिथं कंपनीत तरी होतो नाहीतर घरी आल्यानंतर स्नॅक आणि चहा, त्याच्यानंतर मग रात्रीचं उशिरा जेवण. पाश्चात्यांच्या मध्ये खरं कसं आहे तर हेवी ब्रेकफास्ट आहे याच्यात शंका नाही काही असणार अशा स्वरूपाचे, पण त्यांचं डिनर 5:30-6:30 संपतं. घरी आले की डिनर येऊन मोकळे होतात आणि ते लाईट असतं, ते हेवी नाही आहे, गुरु नाही आहे. त्या आम्ही काय केलं, त्यांचं हेवी ब्रेकफास्ट घेतला, डिनर लवकर करायचंय का हलकं घ्यायचं हे विसरून गेलो. आणि त्यांचं लंच पण वर्किंग लंच सारखं असतं, ते पण छोटंसंच असतं असणार अशा स्वरूपाचं. तर हा भाग सोडूनच दिला आणि अर्धवट अन्नानुकरण असणार अशा स्वरूपाचं त्या पाश्चात्य शैलीचं केलं. जर तुम्हाला खरं आनंद अनुकरण करायचं असेल तर ते करतात तरी तसं तरी करा की सकाळी हेवी ब्रेकफास्ट घेतला समजा, म्हणजे जेवणच केलं, ब्रेकफास्ट घेतला म्हणण्यापेक्षा सरळ जेवणच करायचं. किंवा मी लोकांना सांगतो तुम्हाला आता समजा 8 ला घरातून बाहेर पडायला लागतं आणि त्यावेळेला भूक लागलेली नसते, खऱ्या अर्थाने तेवढी भूक नसते असणार अशा स्वरूपाची, पण तुम्हाला जेवायचं वेळ 1 वाजता आहे आणि म्हणून तुम्ही काहीतरी नाश्ता करायचा म्हणून नाश्ता करता, मग तुम्हाला सवय होते की आपल्याला रोज सकाळी नाश्ता करायचा आहे, मग त्यावेळेला भूक लागल्याची संवेदना होते, खरी असते नसते हा वेगळा मुद्दा. कारण चरकाचार्यांच्या म्हणण्याप्रमाणे आदल्या दिवशीचं अन्न पचलेलं नसेल तर दुसऱ्या दिवशी सकाळी अन्न घेतलेलं नक्की दूषित होतं, त्याने आम नावाची गोष्ट निर्माण होते. तेव्हा आदल्या दिवशीचं पचलेलं नसेल तर दुसऱ्या दिवशी सकाळी घ्यायचंच नाहीये. आता अन्न पचलंय नाही पचलंय कसं ठरवायचं, तर उद्गार शुद्धि रुत्साहो वेगोत्सर्गो यथोचितः लघुताक्षुत्पापासा पिपासाच्या जीर्णाहारस्य लक्षणं, जीर्णाहाराची म्हणून लक्षणं दिली की उद्गार शुद्धी, ढेकर स्वच्छ अशा स्वरूपाचं येणं, उत्साह वाढणं आणि मलमूत्र विसर्जन चांगल्या अर्थाने झालेलं आहे, पोट साफ झालेलं आहे अशा स्वरूपाचं,
शरीराला हलकेपण आलेलं आहे आणि भूक आणि तहान दोन्ही गोष्टी लागलेल्या आहेत, असं झालं तर समजायचं की पहिल्यांदा पचले. आम्हाला कॉन्स्टिपेशनची तक्रार बहुतेक समाजाला संपूर्ण असणारी अशा स्वरूपाची आहे की पोट साफ होत नाही अशी तक्रार असते, भूक नसते पण मग काहीतरी चवीढवीचं खाल्लं तर बरं वाटतं म्हणून लोक चवीढवीचे पदार्थ करून खातात असणार अशा स्वरूपाचं. आणि रोज बदलता मेनू असतो, आज काय पोहे उपमा ढोकळा सँडविच असे निरनिराळे प्रकारचे पदार्थ वापरले जातात. तर खरं तर पूर्वी आपल्याकडे जी पद्धत होती फक्त सणासुदीला गोडाधोडाचं जेवण, बाकी सर्व दिवशी भात पोळी भाजी भाकरी असं जे तुमचा जो आहार असेल तोच आहार, याच्या पलीकडे कुठे बदलच नव्हता असणार अशा स्वरूपाचं. आणि वर्षानुवर्ष तशाच प्रकारचा आहार खाऊन लोक टुणटुणीत राहिले, आरोग्य संपन्न राहिले. आम्ही याच्यामध्ये इतकं व्हेरिएशन आणायला मिळतंय बाजारामध्ये, भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये मिळतंय, आणायचं आणि खायचं अशा स्वरूपाचं, वर चवीला चांगलं लागतं अशा स्वरूपाचं. म्हणून मी ज्यांना सांगतो की ज्यांना अगदी तुम्हाला ब्रेकफास्ट घ्यायचाच असेल तर लंच डिवाइड करा. म्हणजे एका जेवणामध्ये आम्ही काय घेतलं असतं, भात पोळी भाजी भाकरी वरण किंवा आणखीन काय भाज्या वगैरे वगैरे अशा स्वरूपाचं, तर ते आम्ही डिव्हाइड केलं. सकाळी वरण भात किंवा आमटी भात खाल्ला, जाताना पोळी भाजी चला बांधला, म्हणजे आम्ही दोन्ही मिळून एकच ऐवज घेतला, एकच जेवण केलं असणार अशा स्वरूपात. संध्याकाळी घरी आल्यानंतर फार तर चहा घ्यायचा नाहीतर तो ऑफिसमध्येच घ्यायचा 4-5 वाजता, एकदा काय घ्यायचा येतो आणि घरी आलं की जेवायचं. मग ते 7, 7:30, 8 किती वाजता तुम्ही आलात तरी जेवा. आयडियली तुम्ही सूर्यास्ताच्या आत घरी पोचू शकत असतात आणि सूर्यास्ताच्या आत जेवण करू शकत असतात तर फार छान, नाही तर किमान 8 वाजायच्या आत जेवण संपायला पाहिजे आणि त्याच्यानंतर एक 2 तास थांबून तुम्ही विश्रांती घेऊ शकता. 10, 10:30 ला जास्तीत जास्त, अगदी 9, 9:30 ला झोपायला गेला आणि 5 ला उठलं तरी चालणार असणार अशा स्वरूपाचा आहे. आणि रात्रीचं जेवण हलकं घ्यायला पाहिजे, सकाळचं आपण डिव्हाइड करून घेतलंय, रात्रीचं जेवण हलकं घ्यायला पाहिजे. असं झालं की जे उद्गारोचो दीर्घोत्साहो वेगोत्सर्गो यथोचिता ही जी काही जीर्णाहाराची लक्षणं आहेत ती व्हायला लागतात आणि जसं पचन संस्था सुधारते तसे खूप आजार सुधारतात. प्राण आहार वैषम्यात अजीर्णम जायते नृणाम तन्मूलो रोग संघाता तद्विनाशात विनश्यति, असं एक सूत्र आहे. प्राय हा आहार वैषम्यामुळे अजीर्ण निर्माण होतं आणि असं अजीर्ण हे अनेक रोगांचं कारण आहे. तन्मूलो रोग संघाता, खूप मोठ्या प्रमाणामध्ये रोग निर्माण होतात अशा स्वरूपाचं. तद्विनाशात विनश्यति, अजीर्णाचा नाश झाला की त्या रोगाचा नाश होतो. जे पुष्कळ वेळेला मला डायबिटीस झाला आहे, मला काय हायपर टेन्शन आहे, मला आणखीन हृदरोग झाला आहे किंवा आणखीन माझं थायरॉइडचं फंक्शन बिघडलंय वगैरे वगैरे अशा स्वरूपाचं, तर ह्या सगळ्याची मूळ ह्या जीवनशैलीमध्ये आहे, त्या खाण्यापिण्यामध्ये असणारे अशा स्वरूपाची आहे. हे आम्ही सेट राईट केलं की सगळ्याच गोष्टी सुधारायला लागतात, वेगळं काही करण्याची गरज पडत नाही. फार तर तुम्ही वैद्याकडे गेलेला असता, त्यांनी काही त्याच्या जोडीला औषधं दिली, पंचकर्म केली तर लवकर फायदा होतो असा आहे. पण तसं न करता ही केवळ या प्रकारचं दिनचर्येमध्ये बदल करून खाणं पिणं सुधारून आपल्याला करता येत. आणि आता जे खाणं खायचं ते नैसर्गिक किंवा जास्तीत जास्त सेंद्रिय अशा स्वरूपाचं खायचं आणि विशेषतः तळलेले पदार्थ वगैरे जे आहेत ते टाळायचे या सगळ्या प्रकरणांमध्ये. म्हणून मी सणासुदीलाच फक्त काय त्याचा वापर करायचा असेल तर करायचा, एरवी त्याचा वापर नाही करायचा असं ठरवायचं अशा स्वरूपाचं. तर ह्या प्रकाराने जर आम्ही वेळेची गुंतवणूक करायला लागलो म्हणजे रात्री लवकर झोपून, मग तुम्ही मोबाईलला टीव्हीला किती वेळ द्यायचा असं ठरवायचं, त्याच्यावरती मर्यादा घालायच्या, ते त्याचा लोभ धरला तर मग काय अर्थ नाही असणार अशा स्वरूपात. मला समजा एक सिरियल बघायची तेवढीच बघायची, काय 2-4 व्हॉट्सअपचे ग्रुप्स असतील त्यांच्यावरती बघून काय उत्तरं द्यायची असली तर द्यायची, नंतर तो विषय बंद करायचा, बंद करून ठेवून द्यायचा असणार अशा स्वरूपात. आणि लवकर झोपायचं, 9, 9:30, 10 शिकस्त म्हणजे 10 अशा स्वरूपाचं. आपण 10 ला झोपलो आणि सकाळी 5 ला उठलो तरी 7 तासाची झोप होते, जी सफिशियंट आहे. कदाचित उतार वयामध्ये झोप कमी लागते, तारुण्यामध्ये तुमचं काम किती कष्टाचं आहे काय वगैरे वेगळ्या गोष्टी थोड्या गोष्टी अवलंबून राहतात. आणि झोप खूप महत्वाची आहे, झोप चांगली लागणं ही गरजेची गोष्ट आहे, झोपेचं समाधान मिळणं ही गरजेची गोष्ट आहे, कारण त्या काळामध्ये अन्नपचनाला वाव मिळतो, सगळं कॉन्सन्ट्रेशन जे आहे त्या पचनावरती अशा स्वरूपाचं होतं. आणि मग पचन नीट झालेलं असलं तर सकाळी तुम्हाला भूक चांगली लागते, उत्साह वाटतो
आणि मग तुम्ही थोडंसं अन्न घेतलं तर माझं म्हणणं दुसरं असं आहे की ज्यांची जेवणाची वेळ 10:30-11 आहे, समजा उशिराच कामावर जात आहेत अशा स्वरूपाचा आहे, तर त्यांनी सकाळी देशी गाईचं दूध घ्यावं. तर चहा घ्यायचा का नाही घ्यायचा हा घोळाचा प्रश्न आहे. जे चहाची सवय झालेली आहे आणि त्याच्यामुळे चहा पाहिजेच आहे असं काही लोकांचं म्हणणं असतं असणार अशा स्वरूपाचं, तर ते समजा 1/2 कप पाऊण कप चहा घेतला तर नंतर एक कपभर दूध घेतलं तरी चालू शकेल अशा स्वरूपाचं. आणि मग नाश्ता तुम्हाला करणं गरजेचंच असेल, लवकर निघायचं असेल तर नाश्ता करा, नाही तर जेवण करा, असं जास्त बरं. जे आम्ही दवाखाने चालवतो वैद्य मंडळी, तर दवाखाने तरी 10:30-11 सुरू होतात, तर आम्ही काय करायचो की सकाळी 10 जेवण करून दवाखान्यात जायचं, दुपारी 2 वाजता घरी आल्यानंतर चहा व्हायचा, संध्याकाळी 5:30-6 जेवायचं आणि दवाखान्यात जायचं. मग रात्री 10:30-11 किती वाजले तरी काही फरक पडत नाही, आलं की झोपायचं, बाकी काहीच नाही करायचं, अगदी वाटलं तर तुम्हाला दूध प्यायचं असणार अशा स्वरूपात. हे आयडियल होत जे मी स्वतः पूर्वी जेव्हा टीमवीमध्ये कामाला होतो आणि सकाळी आम्ही जेवण करून जायचो, दुपारी डबा खायचो म्हणजे एक पोळी घेऊन जायचो बरोबर, संध्याकाळी 5:30-6 जेवायचं आणि मग रात्री काहीच खायचं नाही, तिथून दवाखान्यात जायचं, रात्री येऊन झोपायचं असणार अशा स्वरूपाचं. तर हे जास्त आयडियल आहे. तुम्ही फळ यामध्ये घेऊ शकता, समजा सकाळी दूध घेतलं आणि दुपारी फळ घेतलं एखादं आणि संध्याकाळी जेवणात अशा स्वरूपात, फक्त फळ नैसर्गिक पाहिजे. आता फळावरती पेस्टिसाइडची फवारणी प्रचंड आहे, त्यामुळे तुम्हाला नोन सोर्स असेल की चांगली फळं आहेत आणि पेस्टिसाइड किंवा यांची काही फवारणी नाहीये, तर फळ नक्की घ्यायला हरकत नाही, कारण आता जो व्हिटॅमिन्सचा प्रॉब्लेम चालला आहे, व्हिटॅमिन्सची कमतरता होती असणार अशा, त्याचे मुळापर्यंत कुणी जात. म्हणजे आता कसं झालंय की व्हिटॅमिन D3 आणि B12 ची डिफिशियन्सी खूप कॉमन झाली, कोणाचंही तपासलं ते कमीच आहे असं सापडतं अशा स्वरूपात. फार्मसीने ॲलोपॅथीच्या फार्मसीने त्याचा पुरेपूर फायदा उठवला, दोन्हीची औषधं उपलब्ध झाली, इंजेक्टेबल आली असणारे अशा स्वरूपाची, डॉक्टर प्रिस्क्राइब करायला लागले की हे आठवड्यातून एकदा व्हिटॅमिन D3 घ्या, B12 इंजेक्शन घ्या वगैरे वगैरे अशा स्वरूपाचं. मुळात समस्या का निर्माण झाली हे कुणीच विचार करायला तयार नाही. ह्या समस्येचं मूळ जर्सी गाईमध्ये अगदी ही गाई देशी गाई ज्या आहेत त्या उन्हात थिंडा फिरायच्या, व्हिटॅमिन D3 हे सूर्याच्या किरणांमुळे त्वचेखाली निर्माण होतं, आपण हिंडलो तर आपल्या त्वचेखाली निर्माण होतं, गाई हिंडलं तर त्यांच्या त्वचेखाली निर्माण होतं, त्यांच्या दुधातुपातून आम्हाला ते मिळत होतं. जसं देशी गायींचं पैदास कमी होत गेली, त्यांचं जर्सीकरण झालं, तसं बाहेर हिंडणं नावाची गोष्ट बंद झाली. परदेशामध्ये तर नेदरलँड्स ही मुख्य दुग्धोद्योगाचा देश असणार अशा स्वरूपाचा आहे, 800 गायींचा फार्म एक कपल सांभाळत. बर मला धक्काच बसला, 800 गायींचा फार्म कपल सांभाळतं म्हणजे कसं करतं ते अशा स्वरूपाचं. तर ते फक्त कंट्रोल रूम मध्ये बसलेले असतात, सगळं कॉम्प्युटर येत असतं, समोर कॉम्प्युटर वरती सगळ्या गोष्टी दिसत असतात, तर जिथे काहीतरी बिघाड होत असतं ते कॉम्प्युटर सिग्नल देतो, त्या टेक्निशियनला बोलवायचं, तिथे त्या 409 ला काहीतरी काय प्रॉब्लेम आहे जाऊन बघायचा काय अशा स्वरूपात, मग तो जाऊन करतो काय प्रॉब्लेम दुरुस्त करायचा असं. हे त्या गायींकडे कधी जातच नाही, समोरून खाद्य येत राहतं, मलमूत्र काढत जातात, मिल्किंग मशीनने दूध काढलं जातं, ते बाटल्यात भरलं जातं, विकलं जातं, सगळं मेकॅनाइज्ड आहे. गाय हा आपल्या घरातला एक प्राणी, आमचा कुटुंबाचा घटक आहे, ही जी भारतीय संकल्पना आहे तसा काही संबंधच नाही. गायींना चरायला नेणं, गायींना अंग ऊन लागणं ही जी काही गोष्ट आहे, संपलं सगळं प्रकरण. मग व्हिटॅमिन D3 ची डिफिशियन्सी झाली, मग अमेरिकन FDA ने फतवा काढला की दुधामध्ये व्हिटॅमिन D अजिबातच येत नाही, तुम्ही वरण घाला अशा सगळं. ही लोक आणखीन शहाणी, मेलेल्या गायीचं कातडं पसरलं तरी त्याच्या खाली पुन्हा उन्हामध्ये पसरलं तर त्याच्या पुन्हा डी ज्या तयार होत, ते अशा प्रकारचं डी व्हिटॅमिन करून ते दुधात घालायचं, असंही लोकांनी उद्योग केले अमेरिकेमध्ये अशा सगळं. आता हे शाकाहारी लोकांना हे शॉकिंग आहे, अशा हा प्रकारे काहीतरी केलं जात आहे हे आम्हाला माहितीच नाही या सगळ्या प्रकरणांमध्ये अशा स्वरूपाचं. तोच प्रकार याच्या बाबतीमध्ये झाला, B12 बाबतीमध्ये झाला. B12 शाकाहारी लोकांना फक्त दूध, देशी गाईचं दूध हाच सोर्स आहे B12, ते बाकी मांसाहारी पदार्थातून मिळतं, पण मला शाकाहारच घ्यायचा असेल तर मला B12 नाहीच मिळणार. म्हणजे तुम्हाला दूध 300 मिलीलिटर रोज घ्यायला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे, तर तुम्ही मेंटेन व्हा, तुमच्यात B12 डिफिशियन्सी असेल तर तुम्हाला आणखीन मोठ्या प्रमाणामध्ये दूध घ्यायला पाहिजे. आणि इतर आता नोंदलेल्या लोक ओळखत आहेत मान की कशात आम्हाला B12 मिळेल वनस्पतीच्या इतर गोष्टींमधून असणार अशा स्वरूपाचं,
पण ते खूप लिमिटेड सोर्सेस आहेत आणि त्या प्रत्येकाचे तुम्हाला पुन्हा गुणधर्म तपासून बघायला पाहिजेत की पनीर मधलं मला मिळतंय असं पनीर चांगलं आहे का नाही खायला, हा पुन्हा वेगळा मुद्दा असणार अशा स्वरूपाचा राहत. तेव्हा जी मूळ कारण आहेत, तर देशी गाईची पैदास वाढवणं, देशी गाय उन्हामध्ये हिंडणं, असं झालं तर D3 आणि B12 च्या डिफिशियन्सीज पण कमी होतील. तसं इतर विटॅमिन्सची कमतरता जर असेल तर आम्ही फळं खाल्ली तर आम्हाला त्यातनं मिळायला लागेल, पण फळं सेंद्रिय पाहिजेत, नैसर्गिक पाहिजेत, नाहीतर आम्ही विषच खातो पुन्हा मोठ्या प्रमाणात विष खातो असणार अशा स्वरूपात. तर हा बदलाव यायला लागेल आत्ताच्या सगळ्या प्रोसेसमध्ये, आणि तसं जर झालं तर आपण पुढे काहीतरी चांगलं अशा स्वरूपाचं करू शकू. तेव्हा आम्हाला वेळेची गुंतवणूक करायला हवी, खाण्यामधली गुंतवणूक करायला हवी, की जेणेकरून आम्हाला या प्रकाराने योग्य अन्न योग्य प्रकाराने सेवन होईल, दिनचर्या आमची चांगली होईल, पचन सुधारेल आणि त्याच्यामार्फत आरोग्य सुधारेल आणि आम्हाला निरोगी दीर्घायुष्य प्राप्त होईल. तर ही पण एक गुंतवणूक आहे असणाऱ्या अशा स्वरूपाची, आणि ती जर चांगल्या प्रकारे आम्ही करू शकलो तर त्याचा फायदा होईल. आता ह्याच्या पलीकडे अजून दोन विषय राहतात, एक योग आणि व्यायाम यामधली गुंतवणूक अशा स्वरूपाची, त्याला वेळ देणं, आणि कुटुंबातली गुंतवणूक. हा कुटुंबातली गुंतवणूक हा खूप मोठा विषय आहे, तर मे बी त्याला 2-3 एपिसोड लागू शकतील अशा स्वरूपात. पण आपण आत्ता इथं थांबूया आणि योग आणि व्यायाम कुटुंबातली गुंतवणूक हे अजून पुढे घेऊया अशा स्वरूपात. धन्यवाद. ठीक आहे, नमस्कार.